कापडी पिशवी घ्या, जुनी झाली की परत आणून द्या। डोंबिवलीकरांचा अनोखा उपक्रम। कापडी पिशवी माझ्या हाती, प्लास्टिक पासून कायमची मुक्ती। जुनी होता खराब होता टाकून नाही द्यायची, परत देऊन विनामूल्य नवीन थैली घ्यायची। असा संदेश तुम्हाला कल्याण डोंबिवलीतील मोफत मिळणाऱ्या कापडी पिशव्यांवर वाचायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण डोंबिवलीतील काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन पर्यावरण स्नेही अक्षय थैली म्हणजेच कापडी पिशवी मोफत वाटण्याचे ठरवले आहे। पर्यावरणीय दृष्टीने प्लास्टिक वापरणे अत्यंत धोकादायक आहे। न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्लास्टिक पिशवी वापरू नये असे सांगण्यात आले, मात्र असे असले तरी अनेक विक्रेते प्लास्टिक पिशवी सर्रास देतात तर अनेक नागरिक चक्क प्लास्टिक पिशवी मागून घेतात। ह्या गोष्टींवर आळा बसण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले। विशेष म्हणजे ही पिशवी फाटली, जुनी झाली किंवा खराब झाली तर टाकून द्यायची नाही, तर ती पुन्हा या व्यावसायिकांना आणून द्यायची, त्याऐवजी ते दुसरी पिशवी तुम्हाला मोफत देणार असे व्यावसायिक विपुल वैद्य यांनी सांगितले। प्लास्टिकचा वापर कमी व्हावा आणि कापडी पिशव्या लोकांनी वापराव्यात ह्या दृष्टीने हा उपक्रम सुरू केलेला आहे। अक्षय थैलीची मागची कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी वापरा, फाटेपर्यंत वापरा आणि ही थैली आपल्याकडे परत घेऊन या आणि ह्याच्यामधली नवीन थैली घेऊन जा। एकंदरीत डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती किंवा ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्या ह्याच्यातला प्लास्टिकचा वापर, तर त्या दृष्टीने आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ पृथ्वी ठेवू शकतो का, या दृष्टीने हा उपक्रम सुचलेला आहे। जनजागृती हा एक मोहीम आहे आणि हा उपक्रम आम्ही 6 महिने वर्षभरात आम्हाला आमच्यावर अजून काही लोक ही चळवळ म्हणून आम्हाला राबवायची, तर ह्याच्यामध्ये आमच्यावर अजून काही लोक जॉईन झाल्यास आम्हाला 1,00,000 पिशव्यांपर्यंत वाटण्याचा आमचा मनोदय आहे। आणि ह्या दृष्टीने 1,00,000 कुटुंबांपर्यंत आम्ही गेल्यानंतर साधारण त्याच्यातून दर वर्षाला प्रत्येक घरटी 20 किलो प्लास्टिक निघतं, तर 200 टन प्लास्टिक डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून वाचेल, या दृष्टीने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली।